नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या वर्गामध्ये आपण जर पाहिले तर सर्व विद्यार्थी सारखे राहतात का? नाही, तर काही विद्यार्थी खूप शूर असतात आणि काही विद्यार्थी खूप भिकरे असतात, काही विद्यार्थी खूप हुशार असतात, तर काही विद्यार्थ्यांना सांगितलेलं लवकर समजत नाही. पण आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत आणि त्या गोष्टीचं नाव आहे भित्रा दगड. ही गोष्ट ऐकून तुम्हाला आपल्या वर्गातले जे मुलं आहेत ते असे का वागतात किंवा त्यांच्या या वागण्यामुळे त्यांच्या जीवनावर काय परिणाम होतो हे तुम्हाला समजणार आहे. चला तर मग आज आपण भित्रा दगड ही गोष्ट प्रत्यक्ष पाहूया. तर बघा मुलांना काय असतं, एक गाव आहे आणि त्या गावामध्ये सीताराम नावाचा एक मूर्तिकार असतो. तो अतिशय सुंदर सुबक चांगल्या प्रकारच्या मूर्त्या घडवण्यामध्ये त्याचा हातखंडा असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या श्रीकृष्ण, गणपती, विष्णू या प्रकारे तो मूर्त्या बनवायचा. त्याची ही ख्याती पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. त्याची ही कीर्ती ऐकून शेजारच्या गावातले लोक त्याच्याकडे यायचे, मूर्त्या घडवून त्याच्याकडनं घेऊन जायचे. असंच एकदा काय झालं, शेजारच्या गावातनं सरपंच आणि गावातील काही लोक त्याच्याकडे आले आणि सीतारामला म्हणाली, अरे सीताराम, कालच आमच्या गावामध्ये आम्ही श्रीकृष्णाचं मंदिर बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि येत्या अष्टमीला आम्हाला श्रीकृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्या मंदिरामध्ये करायची आहे. तू आम्हाला श्रीकृष्णाची मूर्ती बनवून देशील का? मूर्तिकार सीताराम म्हणाला, हो, त्यात काय आहे, मी अगदी सुंदर आणि सुबक अशी मूर्ती तुम्हाला घडवून देईन आणि एवढंच काय तर पंचक्रोशीत नाही अशी मूर्ती मी तुम्हाला त्या ठिकाणी घडवून देईन, असं त्याने गावकऱ्यांना आणि सरपंचाला सांगितलं. हे बोलून गावकरी तेथून निघून गेले. सीतारामांनी यावेळेस विचार केला की आपल्याला अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती आता बनवावी लागणार, म्हणून त्यासाठी आपण प्रथम काय केलं पाहिजे तर चांगले दगड, त्या ठिकाणी आपल्याला एक चांगला दगड शोधावा लागणार आहे. म्हणून तो रानात गेला आणि रानात गेल्या गेल्या त्याने सगळीकडे चांगल्या दगडाचा शोध घेतला. शोध घेऊन झाल्यावर शेवटी त्याला एका ठिकाणी अतिशय सुंदर सोबक असा दगड त्याला सापडला. त्याने तो दगड उचलला आणि आपल्या गाडीत ठेवला. पुढे गेल्यानंतर अजून एक सुंदर दगड त्याला सापडला. त्याने तो सुद्धा दगड घेतला आणि आपल्या गाडीत ठेवून घरी आला. घरी आल्यावर तो खूप बेचैन होता. का? तर त्याला मूर्ती घडवायची होती. दुसरा दिवस उजाडल्यावर तो पहाटे लवकर उठला. त्याने पहिला दगड घेतला आणि चिन्नीने आणि आपल्या हातदाराने त्याने मूर्ती घडवायला सुरुवात करणार तोच त्या दगडाचा आवाज आला, अरे भाऊ, मला टाकीचे घाव घालू नको, मला चिन्नीने वार करू नको, मला खूप त्रास होत आहे. हे ऐकून सीताराम दचकला. त्याने आजूबाजूला पाहिलं, पाहतो तर काय दगड बोलतो आहे. आणि त्यावेळेस सीताराम म्हणाला, अरे बाबा, असं कसं चालणार, मी चिन्नीने त्या ठिकाणी तुझ्यावर वार केल्याशिवाय किंवा तुला मूर्ती जर मला बनवायची असेल तर तुझ्यावर मला घाव घालावेच लागणार आहे, मग तुझं असं कसं चालणार. त्यावेळेस दगड म्हणाला, नाही ते काही नाही, पण तू मला माझ्यावर चिन्नीचे वार करू नको, माझ्यावर घाव घालू नकोस, तुला वाटल्यास तू दुसरा दगड घे आणि त्याची मूर्ती तयार कर. हे ऐकल्यावर मात्र मूर्तिकार त्या ठिकाणी म्हणाला, ठीक आहे बाबा, असं म्हणून त्याने तो दगड बाजूला ठेवला आणि दुसरा दगड मूर्ती तयार करण्यासाठी घेतला. दुसऱ्या दगडावर छानपैकी काम करून त्याने श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती घडवली. अष्टमी जवळ आली. अष्टमी आल्यानंतर गावातले सरपंच, गावकरी, सर्व ग्रामस्थ मूर्तिकाराकडे आले. मूर्ती पाहून ते खुश झाले. त्यांनी मूर्तीला हार तुरे सर्व पूजाविधी करून गाडीत ठेवले आणि त्याची वाजत गाजत मिरवणूक काढत ते गावाकडे निघून गेले. हे सर्व त्या दुसऱ्या दगडाने पाहिले आणि तो मनातल्या मनात विचार करू लागला, अरे बापरे, मी किती कम नशिबी आहे, आज जर माझी मूर्ती झाली असती तर आज माझा हा सन्मान या ठिकाणी झालेला मी पाहिलेला असता, परंतु मी त्रास सोसायला आणि कष्ट सहन करायला मनाई केली आणि खरोखर पश्चाताप करण्याची वेळ माझ्यावर आली. मी जर आज टाकीचे घाव सोसले असते तर मलासुद्धा या दगडाप्रमाणे देव पण आले असते. हे पाहून मूर्तिकार म्हणाला, ठीक आहे मित्रा, तुझी चूक तुला समजली,
पण यापुढे लक्षात ठेव, यापुढच्या वेळेस मी जेव्हा जेव्हा मूर्ती तयार करायला घेईन तेव्हा तुझा सुद्धा त्या ठिकाणी मूर्ती तयार करण्यासाठी उपयोग करेल आणि तुला सुद्धा देवत्व प्राप्त करून देईल. मित्रांनो, या गोष्टीवरून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण संकटांना घाबरायचं नाही. किंवा त्रास होत असेल, कष्ट खूप घ्यावं लागत असेल एखाद्या गोष्टीसाठी, तर त्याला आपण घाबरून पळून न जाता त्या ठिकाणी कष्ट सोसून, टाकीचे घाव सोसून त्या ठिकाणी आपण त्या संकटाला सामोरे गेलं पाहिजे. संकटांना न घाबरता, कष्टविहीन फळ नाही, किंवा कष्टाला आपण त्या ठिकाणी न घाबरता आपण त्यातनं मार्ग काढला पाहिजे, कष्ट केलं पाहिजे आणि कष्टातूनच आपल्याला फळ मिळत असतं आणि कष्टाचे फळ हे मधुर असतं, हेच आपण या गोष्टीतून शिकू शकतो. धन्यवाद.